श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये। श्री श्रीपाद वल्लभ चरित्रामृत अध्याय दुसरा सिद्ध योगाचे दर्शन विचित्रापूरचे वृत्तांत। मी मरुत्वमेल या पुण्यस्थानी घडलेल्या रोमहर्षक अनुभवाचे मनन करत होतो। श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे स्मरण करत पुढील प्रवास प्रारंभ केला। मार्गात अनेक पुण्यात्म्याचे थोर संतांचे दर्शन घेत मी मार्गक्रमण करत होतो। या प्रवासात आश्चर्याची गोष्ट अशी की काही न मागता भोजन मिळत असे। पांड्य देशातील कदम वनात झोप जाईपर्यंत माझ्या शरीराचे वजन क्रमाक्रमाने कमी होत होते। या प्रांतात अतिजागृत असे शिवलिंग होते, त्याचे मी दर्शन घेतले व विश्रांतीसाठी शिवालयात थोडा वेळ थांबलो। नंतर प्रवास करण्यास सुरुवात केली। मार्गात मला सिद्ध युगंद्री नावाचा एका महान तपस्व्याचे आश्रम लागले। मी आश्रमात जाऊन त्या महापुरुषाच्या चरणी नतमस्तक झालो। त्यांनी मला मोठ्या वात्सल्यपूर्ण भावाने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि श्रीपाद श्रीवल्लभ दर्शन प्राप्तस्तू असा तोंड भरून आशीर्वाद दिला। त्यांच्या चरणस्पर्शाने माझे शरीर कापसाप्रमाणे हलके वाटू लागले होते। ते महायोगी मला म्हणाले, तू दर्शन घेतलेले ते शिवलिंग अत्यंत जागृत आहे, त्याची कथासुद्धा मोठी रंजक आहे। देवेंद्रांनी आपल्या सामर्थ्याने अनेक राक्षसांना मारून टाकले, परंतु त्यांच्यातील एक राक्षस पळून गेला व त्यांनी महादेवाची तपस्या करण्यास सुरुवात केली। तो ध्यानस्थ असताना इंद्राने त्या राक्षसास निर्दयपणे ठार केले। त्याच्या हत्येमुळे इंद्राचे सारे तेज लोप पावले व तो निस्तेज दिसू लागला। या पापाचे शालन करण्यासाठी त्यांनी अनेक तीर्थाचे दर्शन घेतले। पांड्या देशातील कदम वनात तो आला आणि काय आश्चर्य, तेथील शिवलिंगाच्या प्रभावाने तो पूर्वीसारखा कांतिमान तेजस्वी दिसू लागला। त्याला अत्यंत आनंद झाला व त्यांनी त्या क्षेत्राचे महात्म्य जाणून घेण्याची उत्कंठा लागली। इंद्राने ते वन मोठ्या उत्सुकतेने पाहिले तेव्हा त्या दिव्य शिवलिंगाचे दर्शन झाले। मोठ्या भक्तिभावाने त्यांनी त्याची पूजा अर्चना केली। नंतर त्या स्वयंभू लिंगावर सुंदर देवालय बांधले। हे इंद्राने प्रतिष्ठापना केलेले शिवलिंग समस्त पापाचे हरण करणारे असून अत्यंत मंगलदायी आहे। पुण्यवंतांना श्री दत्तप्रभूच्या भक्तांना विनाशाय याचे दर्शन घडते। मी त्या महायोगीचे वक्तव्य ऐकून अत्यंत रोमांचित झालो होतो। मोठ्या भक्तिभावाने मी त्यांच्या चरणकमळी नमस्कार केला तेव्हा त्यांनी त्या शिवलिंगाचे पुन्हा एकदा दर्शन घेण्यास सांगितले। मी त्यांच्या आदेशानुसार पुन्हा त्या वनात गेलो। तिथे मला अतिशय सुंदर असे शिवालय दिसले, पण मी पाहिलेले शिवमंदिर हे नव्हतेच। मला हे मंदिर श्री मीनाक्षी सुंदरशा मंदिरासारखे दिसले, अतिप्रतिम वाटले। मी जिथं आहे तो मधुरानगरी आहे असे कळले। मी मोठ्या श्रद्धेने शिवलिंगाचे दर्शन घेतले व सिद्ध युगंद्रीकडे येण्यास निघालो। तेथील परिसर जनसमुदायाने भरलेला होता, एका शहरासारखा वाटला। श्री योगेंद्राचे आश्रम मात्र मला सापडले नाही। मी श्रीपाद श्रीवल्लभांचे स्वामींचे मनात चिंतन करू लागलो व पुढील प्रवास करण्यास प्रारंभ केला। तेव्हा सूर्यास्त होऊन अंधार चोईकडे पसरला होता। मी मार्गक्रमण करत होतो। माझ्या मागून प्रकाशाचा झोत आल्यासारखे वाटल्याने मी मागे वळून पाहिले तर माझ्या मागे तीन शिरे असलेला एक सर्प होता। त्याच्या मस्तकावर एक तीन दिव्य मणी होते। त्याचा प्रकाश मला मार्ग दाखवत होता। मी अत्यंत भयभीत झालो होतो। माझ्या हृदयाचे स्पंदन वाढत होते। मी श्रीपाद श्रीवल्लभांच्या दिव्य नामाचा उच्चार करत पुढे चाललो होतो। त्या सर्पाचे उजेड मार्गदर्शन करत होते। शेवटी मी कसाबसा सिद्ध युगंद्रीच्या आश्रमात पोहोचलो तेव्हा तो दिव्य सर्प व त्याचे सगळे प्रकाश तत्काळ अदृश्य झाले। सिद्ध युगंद्रीच्या माझ्या आश्रमात पोहोचलो। सिद्ध युगंद्रांनी माझ्या मोठ्या प्रेमाने व स्वागत केले व केळीच्या पानात भाजलेले गरम गरम चणे मला प्रसाद म्हणून दिले। मी ते पोळभर खाल्ले, परंतु माझ्या हृदयातील धडधड कमी झाली नव्हती। तेव्हा दयामूर्ती योगेश्वरांनी मोठ्या प्रेमभावाने माझ्या धडधडत्या छातीवर हात फिरवला। नंतर तो दिव्य हस्त माझ्या मस्तकावर फिरवला व डोळ्यांनाही प्रेमस्पर्श केला। त्या करुणामय स्पर्शाने माझ्या हृदयातील सारी धडधड पार पळून गेली। तसेच मनातील वाईट विचार दुष्ट संकल्प बाहेर निघून जात असल्याचे जाणवले। हृदय एका अनामिक आनंदाने भरून गेले। श्री दत्त महिमा श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीचा अनुग्रह संपादन करण्यास योग्यता। यावेळी सिद्धयोगी म्हणाले, तू अगोदर दर्शन घेतले शिवलिंग, नंतर दर्शन घेतले सुंदरेश्वर मंदिर, हे दोन वेगवेगळे देवालय नाहीत। तुला अशा प्रकारचा अनुभव घडून आणावा अशी दत्त्याची अनुयाज्ञा होती, म्हणून तुला अशी वेगवेगळे मंदिर दाखवले। श्री दत्त्याच्या कृपाप्रसादाने
काळास मागे नेऊन देवेंद्राने प्रतिष्ठापन केलेली मूर्ती त्यावेळेसचा परिसर तुला दाखवला. तू पाहिलेली सारी सृष्टी सृष्टी असे समजणे एक प्रकारचा मायेचा खेळ आहे. सर्व काही चैतन्य स्वरूपच आहे. श्री दत्तप्रभूच्या केवळ संकल्पनेने भविष्य वर्तमानात बदलू शकते व वर्तमान काळ भूतकाळात व भूतकाळ वर्तमानात परिवर्तित होऊ शकतो. भूतकाळातील घडलेल्या साऱ्या घटना वर्तमान काळात घडत असलेल्या व भविष्यकाळी घडणाऱ्या साऱ्या घटना श्रीपाद प्रभूच्या संकल्पनेनुसार घडतात. एखादी गोष्ट घडणे न घडणे अथवा वेगळ्या प्रकारे घडण्यास श्री दत्तप्रभूचा संकल्पच कारणीभूत असतो. ज्या संकल्पाने सृष्टीची उत्पत्ती स्थिती लय होते त्याच महासंकल्पनाचे प्रणित प्रत्यक्ष दत्तप्रभूच आहेत. तसे सगुण रूपात पीठापूरमध्ये या क्षत्री श्रीपाद श्रीवल्लभ नावाने ते अवतारले आहेत. तेथील लोकांना त्यांच्या सत्यस्वरूप जाणवले नाहीत, परंतु कुरोपूर येथील मासे पकडणाऱ्या कोळी लोकांना त्यांच्या नितांत श्रद्धा ठेवली व अल्पज्ञानी असूनही ते स्वामींच्या कृपाप्रसादाने भवसागर आनंदाने पार करू लागले. श्रीपाद श्रीवल्लभांची कृपा संपादन करण्यासाठी आपल्यातील अहंकार पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे. ज्यावेळेस आपले हृदय काम क्रोध लोभ मोह मद मत्सर षडरूपीतून मुक्त होऊन शुद्ध होईल त्यावेळी स्वामींची कृपा होण्यास मुळीच विलंब लागणार नाही. देवेंद्रने प्रतिष्ठापित केलेल्या शिवलिंग धनंजय नावाच्या एका व्यापाऱ्यांनी पाहिली. त्यांनी त्या शिवलिंगाची महिमा आपल्या देशाच्या राजा कुलशेखर पांडे यांना सांगितली. ही शिवयज्ञा म्हणून त्यांनी मंदिराचे जीर्णोद्धार केले. तिथे एका नगराचे स्थापन करून त्याला मधुरा नगरी असे नाव दिले. कुलशेखर याचा पुत्र महेध्वज आपल्या पित्याप्रमाणे ईश्वर भक्त होता. त्यांनी संतती प्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ केला होता. त्या यज्ञकुंडातून एक 3 वर्षाची लावण्यवती कन्या अवतरित झाली. तिला पाहून राजा व यज्ञ करणारे सारे विप्र ऋषीगण अत्यंत आनंदित झाले. ही कन्या म्हणजे मीनाक्षी देवी. तिचा पुढे विवाह सुंदरेश्वर बरोबर झाला. या विवाहात प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी कन्यादान केले होते. लग्न सोहळा अत्यंत थाटामाटात साजरी झाला होता. शिवाच्या जेठमधून निघालेली वेगवती नदी मधुरानगरती वाहत होती. तिच्या परिसरातील प्रदेश अत्यंत सुपीक होऊन निसर्गरम्य झाला होता. सिद्ध एकुंद्रे पुढे म्हणाले, अरे बाबा, सृष्टीमधील प्रत्येक वस्तूमध्ये स्पंदनं होत असतात. भिन्न भिन्न प्रकारच्या स्पंदनामुळे व्यक्ती व्यक्तीमधील आकर्षण तर काही विकर्षण असतात. पुण्यकर्म उत्तम आचार विचारांचे स्थूळ सूक्ष्म या कारणाने देहात पुण्यरूपी संक्रमण होत असते. पापकर्माने पापरूपी प्रक्रमण होते. मनुष्याच्या पुण्याने पुण्यशील व्यक्तीचा संघ अर्थात सत्संगाची प्राप्ती होते. पुण्यस्थळाचे दर्शन घडते. पुण्यकर्मात आसक्ती वाढून पुण्याची वृद्धी होत जाते व पापाचा नाश होतो. या सर्वांचा फलस्वरूप म्हणून श्री दत्तप्रभूवर भक्ती जडते. अरे बाबा शंकर भट्टा, तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभाची अपार कृपा असल्यामुळेच तू तिथे जाऊ शकला. माझ्या सद्भाग्याचे मलाच आश्चर्य वाटत होते. मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या दर्शनाची तळमळ दरी क्षणी वाढत होती. केव्हा एकदा कुरुपूरला जाऊन श्रीचरणी नतमस्तक होईल असे झाले होते. अशा स्थितीत मला निद्रा लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर आश्चर्याचा धक्का बसला. मी एका उंच टेकडीवरील पिंपळाच्या झाडाखाली होतो. जवळपास माणसे नव्हते. मी रात्री ज्या सिद्ध योगेंद्राच्या आश्रमात राहिलो होतो तो आश्रम पण दिसत नव्हता. मला वाटले रात्रभर ज्या आश्रमात राहिलो ते सिद्धयोगाच्या वाचामृत आस्वाद घेतला तो एक भ्रम होता की काय, असे नाना विकल्प मनात येऊ लागले. तेव्हा मी आपले माझे सामान आवरून पुन्हा प्रवासाला सुरू केली. सकाळी दुपार झाली, चालत होतो. थोड्या वेळात एका लहानशा गावात माल दिसले. मला अत्यंत भूक लागली होती. मी ब्राह्मणांच्या शिवाय इतर कोणाच्या घरी अन्न ग्रहण करत नसे. त्या गावात एकही ब्राह्मण नव्हता. ते एक गिरिजन लोकांचे गाव होते. त्याचा मुख्य माझ्याजवळ आला आणि आमच्या गावात कोणीही ब्राह्मण नाही. आम्ही तुला फळे व मध देतो. त्याप्रमाणे त्या गृहस्थाने मला फळे आणि मध आणून दिले. मी ते खाणार तेवढं ते कावळा उडत आला आणि माझ्या डोक्यावर येऊन बसला. चोचीने डोक्यास इजा करू लागला. मी त्याला हाकलण्याचा खोर प्रयत्न केला पण व्यर्थ केला. तेवढ्यात बाजूच्या असलेल्या झाडाहून एकदम 4-5 कावळे आले आणि माझ्या हातावर खांद्यावर बसून चोचीने हातपायाला जखमा करू लागले. मी तिथून फळ मध टाकून पाहलो. ते रुद्रग्रस्त म्हणत होते, मी कोणी एका सिद्ध पुरुषाची निंदा केली असेल त्यामुळे हा कावळ्याचा त्रास भोगावा लागला. मला आठवले, मी त्या सिद्ध युगेंद्राबद्दल मनात शंका घेतली होती. त्याचा अपराधाची शिक्षा
होता आहे। माझे शरीर पूर्ण रक्तबंबाळ झाले होते। मी पळत होतो, कावळे पाठलाग करत होते। मी श्रीपाद श्रीवल्लभाच्या मनोमनी प्रार्थना केली आणि या संकटातून सुटका करण्याची विनंती केली। तेव्हा मला समोर एक औदुंबराचे झाड दिसले। मी त्या झाडाखाली विश्रांतीसाठी बसलो। त्यावेळी मला जाणवलं की माझ्या शरीरातून एक प्रकारचा दुर्गंध येत आहे। त्या वासामुळे जवळपास असलेल्या वाळूतील सर्प बाहेर आले आणि दंश करण्यास सुरुवात केली। त्याच्या या विषयाने मी मृतप्रय झालो। तोंडातून फेस येत होता। हृदयाचे ठोके मंद गतीने चालले होते। केव्हा मृत्यू येईल हे सांगता येत नव्हतं। सायंकाळ झाली होती। धोबी कपडे धुऊन वाळून कपड्याची कोठडी गाड्यावर ठेवून घरी जात होता। माझी स्थिती पाहून त्याला दया आली। त्यांनी मला एका गाड्यावर बसवले आणि गावातील चर्मवैद्याकडे घेऊन गेला। त्या वैद्याने वनातील काही मुळा रस काढून मला पिण्यास दिले। सर्पदंश झालेल्या जागी थोडे पाने बांधले। पिंपळाच्या कोवळ्या पानाचा रस काढून तो जखमीवर लावला। माझ्या दोन्ही कानातील पिंपळाच्या पानाचा डेट ठेवला होता। विष जसजसे पिंपळाच्या पानात उतरू आले तशी तशी वेदना असह्य होऊन मी रडू लागलो होतो। विष पूर्णपणे उतरून गेल्यावर मला बरे वाटले। ती रात्र मी वैद्याच्या घरी काढली। तो वैद्य श्री दत्तप्रभूचा भक्त होता। तो रात्रीच्या वेळी आपल्या कुटुंबासह मधुर आवाजात दत्तप्रभूचे भजन गात होता। मी पलंगावर निजलो होतो। त्या रसभरी कीर्तन गायनाने माझे हृदय दत्तप्रभूच्या अनुकंपाने भरून आले होते। त्या वैद्याने केलेल्या उपचाराची मी पूर्ण बरा झालो। त्याचे हे उपकार कसे फेडावे असे मला समजत नव्हते। भजन संपून तो वैद्य माझ्याकडे आला आणि त्याचे नेत्र करुणासारखे जणू वर्षाच करत होते। शंकर भटाला चर्मकाराचा उपदेश। तो म्हणाला, माझे नाव वल्लभदास आहे। मी चर्मकाराचा वैद्य आहे। मी नीच जातीत असलो तरी मी जाणतो की तुम्ही श्रीपाद श्रीवल्लभ दर्शनासाठी निघाला आहात। तुम्हाला कावळ्याकडून त्रास झाला, सर्पदंश झाला हे सुद्धा मला माहीत आहे। आपले नाव शंकर भट्ट हे मी जाणतो। त्याचे अचूक वक्त्याने मी आवक झालो। मला वाटले त्या वैद्य ज्योतिषशास्त्राचे ज्ञान असावे। हा विचार मनात येते वल्लभदास म्हणाले, मी ज्योतिषी नाही। मी पिठापुर म्हणजे पंडिताचे माहेर घर आहे। सांगवेदार्थ सम्राट अशी पदवी मिळाली। मल्लादी भवन बापानुचार्द यांनीसुद्धा पुण्यभूमी निवास केला होता। परंतु प्रगाढ वेदज्ञाने असलेल्या पंडित अहंकारामुळे श्रीपाद श्रीवल्लभांचे खरे स्वरूप जाणू शकले नाही। शुल्क वेदांत अर्थहीन तर्कविर्क करणारे पंडित श्रीपाद श्रीवल्लभच कृपेस पात्र होऊ शकले नाही। तुला टोचून जखमी केलेले कावळे हे पूर्वजन्मीचे पिठापुरम इथे महा अहंकारी पंडित होते। त्यांनी आपले जीवन श्रीपाद श्रीवल्लभाच्या महात्म्यानं जाणता आपल्या ज्ञानाचा अहंकारात व्यर्थ घालवले। ते मृत्यूनंतर स्वर्गवासी गेले। तिथे इंद्राने त्याच्या वेद पंडित घनपाटी म्हणून सत्कार केला। परंतु जेव्हा त्यांना भूक लागली, जीव व्याकुळ भुकेने होत होता, तेव्हा त्यांनी खाण्यासाठी कोणीच काही दिले नाही। इंद्र म्हणाले, तुम्ही पृथ्वीवर असताना दान धर्म केले असते ते एका दाण्यासाठी हजार दाणे आमच्याकडून मिळाले असते। परंतु तुम्ही कोणाला काही दान दिले नाही तेव्हा तुम्हाला काहीच आम्ही देऊ शकत नाही। तुम्ही या लोकात स्वच्छेने किती काळ राहू शकता? परंतु अन्नपाण्याविषयी इतर स्वर्ग सुख खरोखर शिक्षेसारखे होते। इंद्र पुढे म्हणाले, हे पंडितांनो, तुम्ही पदगया सर्पवित्र स्थळी राहूनसुद्धा भक्ती श्रद्धा निष्ठेने आपल्या पितरांना पिंडदान केले नाही। आई वडिलांना योग्य तो मान सन्मान न करता त्यांचे औषध पाणी पाण्यासाठी एवढा खर्च कृत्यांना उद्गार तुम्ही वारंवार काढले। श्रीपाद श्रीवल्लभाच्या दत्तवेच्या अवतारांना मानणे एवढे तुम्ही अंध झालात। श्रीपाद श्रीवल्लभाच्या नामस्मरण पवित्र झालेल्या भक्ताचे रक्तप्राशन केल्यावरच तुम्हाला उत्तम सद्गती लाभेल। वल्लभदासाची सारी कहाणी सांगत होते। तेव्हा मी म्हणालो, शंकर भट्टा, हे कावळे हे सर्प पूर्वजन्मीचे अहंकारी पंडित होते। तुझे रक्त चोखले आणि उत्तम गती प्राप्त आली। वल्लभदास पुढे म्हणाले, ब्राह्मण सत्यनिष्ठ असावा, क्षत्रिय धर्मबुद्ध असावा, वैश्याने व्यवसाय करावे, व्यापार गायी रक्षण क्रियाविक्री आदी व्यवहार करावे, शूद्राने प्रेमस्वरूप प्रेम करावे, भगवंताच्या भक्तीसाठी मात्र वर्ण जात कुळ श्रीमंत गरीब स्त्री पुरुष असा भेदभाव नसतो। भगवंत भक्त भक्ताचा केवळ प्रेमभाव श्रद्धा दृढ विश्वास पाहता मानव कोणत्याही वर्णजन्मला तरी तो स्वधर्मानुसार कर्म करतो। वल्लभदास पुढे म्हणाले, तू लहान असताना विष्णुमूर्तीची ध्यान श्लोक पठण करत होता। त्यावेळी तुझ्या विनोदाने तू एक श्लोकाचे चुकीचे अर्थ आपल्या मित्रांना सांगत होता। तो श्लोक असा होता, शुल्कलम वरम विष्णु शशिवर्णम चतुर्भुजम प्रसन्न वने दयाते सर्व दयाते विघ्न भाषते। याचा अर्थ विनोद केला, दत्तप्रभूंना आवडला नाही। त्याची शिक्षा म्हणून तुला धोबी लोकांनी गाडावर बसून आणले। शेवटी चर्मगाराच्या गावात पोचला। तुझी अशी दुर्गता करण्यामुळे श्रीपाद श्रीवल्लभाचा विनोदाबरोबर तुला काही पाठ शिकून द्यायचा तुझा अहंकार दूर करण्याचा मानस होता। त्या दयागणा गुरु श्रीपाद श्रीवल्लभाच्या प्रत्येक क्षणी आपल्यावर दृष्टी असते ही गोष्ट ध्यानात ठेव। श्रीपाद भक्त
श्री वल्लभदासाच्या हितोपदेशाने मी कृतज्ञ झालो. माझ्यातील ब्राह्मण असल्याचा अहंकार नाहीसा झाला. मी वल्लभदासाचा पाहुणचार स्वीकारला. 2-3 दिवस पुढे राहून मी चिदंबरला जाण्यास निघालो. चिदंबरला पोहोचण्याच्या अगोदर विचित्रपूर नावाचे गाव लागले. त्या गावाच्या नावापर्यंत राजाही विचित्र वर्तन करणारा होता. त्या राजाचा एक मुलगा होता, परंतु तो मुका असल्याने त्याचे राजा नेहमी उदास होता. त्याला वाटे ब्राह्मणांनी लोपष्टो यज्ञकर्म करावे. यज्ञ केल्याने मुलगा मुका झाला. तो ब्राह्मणांना अपमान करून गाढवावर बसून त्यांची मिरवणूक काढत असे. ब्राह्मणाला दान म्हणून तो राजगिराची भाजी देत असे. या राजा ब्राह्मणाला अहंकार अगदी विसरून गेला होता. दयाने प्राप्त झाली होती. एक विद्वान ब्राह्मणाने राजांना मूक भाषेवर ग्रंथ लिहिण्यास आज्ञा केली होती. या राजेनुसार राजगुरूने मूक भाषेवर संशोधन करू लागला होता. शंकर भट आणि राजे महाराज यांचा संवाद. त्या राजाच्या सैनिकाने मला आपण ब्राह्मण आहात का असा प्रश्न विचारला. मी होकारती मान हलवत असता आपणास आमच्या महाराजांच्या आग्रहाचे निमंत्रण आहे असं म्हणून राजवाड्यात येण्यास विनंती केली. मी त्यांच्याबरोबर राजासमोर उभा राहिलो. मला भीतीने घाम फुटला. मी तेव्हा मनोमने श्रीपाद श्रीवल्लभाची प्रार्थना केली व नामस्मरण करू लागलो. राजाने मला एवढा पहिला प्रश्न विचारला, तेवढ्यास एवढे ते एवढ्यास किती होईल. मी गंभीरपणे उत्तर दिले, एवढ्याला एवढे. माझ्या उत्तराने राजा आश्चर्य वाटले. तो म्हणाला, महात्मा आपण मोठे पंडित आहात. आपल्या दर्शनाने मी धन्य झालो. राजाने आपल्या पूर्वजन्मातील आठवणी सांगण्यास सुरुवात केली. तो त्या जन्मी एक ब्राह्मण होता. त्याच्या घरी राजगिरा पिकत असे. ती भाजी तो सर्वांना मुक्त आनंद देत असे. त्याच्या सह्यादी ब्राह्मणाकडून यजमानाकडून पूजा अर्चा अभिषेक आदी करून घेत यजमानाने दिलेली दक्षिणा मात्र स्वतः घेऊन अगदी अल्पश्य त्या गरीब ब्राह्मणास देत असे. त्याच्या घरी राजगिराची भाजीसुद्धा फुकट देत असे. कालचक्र फिरले. दुसऱ्या जन्मी तो गरीब ब्राह्मण राजा म्हणून जन्मला. त्याला त्रास देणारा डोबाणारे ब्राह्मण दुसऱ्या जन्मीसुद्धा राज्यात ब्राह्मण म्हणून जन्मला. तो राजा पूर्वजन्मी दिला राजगिराच्या भाजीच्या दानाचे काही पट जन्मात दान देत होता. त्याला आचार दानाचे फळ काय त्याचे उत्तर हवे होते. राजाला म्हणालो, महाराज राजगिराची भाजी किती दान केली त्याचे 100 पेटीने 30 भाजी आपणास मिळणार. अशा सध्याच्या परिस्थितीमध्ये रत्न मणी सोने दान करणे तुझ्या हिताचे. माझ्या उत्तराने राजा आनंद झाला. दुसरा प्रश्न मूक भाषेवर होता. राजगुरूने माझी परीक्षा घेण्यासाठी आपले दोन बोळ दाखवून 1-2 अशी खून विचारले. तेव्हा मला एकटाच आला असे असं सोबत कोणी असा प्रश्न वाटून मी एकटाच असे दर्शवले. एकच बोट दाखवून खुनेने उत्तर दिले. त्यानंतर त्यांनी 3 बोट दाखवले. 3 संख्या पाहताच मला दत्ताची त्रिमूर्ती आठवली. तुम्ही दत्तभक्त आहात का असा प्रश्न वाटला. मी भक्ती ही गुप्त असावी असे जाणून हाताची मूठ बंद करून दाखवली. भक्ती हा विषय अंतरंगाचा आहे असे सांगितले. नंतर राजगुरूंनी गोड पदार्थ मिठाई भांडार मला देत असल्यास खून म्हणून हातावर हातवारे केले. तेव्हा मी हाताने नाकारले. माझ्याजवळ असलेले पोहे पूर चुडून काढून त्यांना दिली. मला गोड पदार्थापेक्षा पोहे जास्त आवडता. तुम्हीसुद्धा त्याची चव पाहू शकता असा भाव होता. माझ्या उत्तराने राजगुरू अतिप्रसन्न झाले आणि राजास म्हणाले, राजा हा फार मोठा पंडित आहे. हा मुख्याचा भाषेसुद्धा मोठा पंडित आहे. दोन्ही परीक्षांमध्ये मी सफल झालो होतो. तिसरी परीक्षा माझ्यासोबत भेसळत होती. राजगुरूने विचारले, चमकमधील श्लोक वाचून असा अर्थ सांगावा. मी श्रीपाद श्रीवल्लभाचे मनोमन स्मरण केले व एक एक श्लोक वाचत त्याचा अर्थ सभेत समजून सांगितले. मी सांगितलेला अर्थ असा होता, एका चमे म्हणजे एक, त्रेचमे म्हणजे एकाला 3 जोडले असतात, 4 होतात त्याचा वर्गमूळ 2 होतो. पंचचमेमध्ये 4 5 मिसळत 9 होतात त्याचा वर्गमूळ 3 होतो. सप्तचमेमध्ये म्हणजे 9 7 16 येतात त्याचा वर्गमूळ 4 होतो. नव्वद चमे म्हणजे वरील 16 संख्येत 9 मिसळले असतात 25 येतात व त्याचा वर्गमूळ 5 होतो. एकादश चमे म्हणजे वरील 25 11 मिसळले 36 येतात त्याचा वर्गमूळ 6 येतो. त्रयोदश चमे म्हणजे वरील 36 संख्येमध्ये 13 मिसळल्यास 51 येतात व त्याचा वर्गमूळ 7 आहे. पंचमचमेमध्ये वरील 49 15 मिळसळ 64 होता त्याचा वर्गमूळ 8 होतो. सप्तचमे अर्थात 64 संख्ये 17 मिसळ असता येणारी संख्या 181 त्याचा वर्गमूळ 9 आहे. नव्वद चमेवरील असं 19 मिसळ असता 100 होता त्याचे वर्गमूळ 10 आहे. 19 चमे म्हणजे वरील 100 संख्या 21 मिसळल्या त्याची संख्या 21 होते व त्याचा वर्गमूळ 11 येतो. त्रयोदश विश्वचमेवरील 121 संख्येत 23 मिळवले असता 144 होता त्याचा वर्गमूळ 12 आहे. 75 त्याचा अर्थ असा 44 संख्या मिसळली असता 169 होता त्याचा वर्गमूळ 13 आहे. 179 27 मिळे असे 91 होता त्याचा वर्गमूळ 14 आहे. नवमत चमे म्हणजे एका विशेष मिसळ असा 225 होता व त्याचा वर्गमूळ 15 होतो. एकत्र चमेचा अर्थ 225 31 मिळवले असता 256 येतात त्याचा वर्गमूळ 16 आहे. त्रयोदश चमेमध्ये 256 33 मिळवले असता 251 होता त्याचा वर्गमूळ 17 आहे. हे माझे वचन प्रवचन मला आश्चर्य वाटले. मी हे जे बोललो ते सर्व सृष्टीच्या परानुरहस्य आहे. ते कनाद ऋषींना
माहीत होते. परमाणूच्या सूक्ष्मकणाच्या भेदामुळे विविध धातूची निर्मिती होते. माझ्या प्रमाणाचे दरबारात सर्वांना खूप आवडले. राजाच्या सर्व प्रश्नांचे समर्थ उत्तर देण्याने श्री श्रीपाद वल्लभाच कृपेने मी विचित्रापूर नगरातून सुरक्षितपणे बाहेर पडलो. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.